अडीच वर्षाचं महाविकास आघाडी सरकारचं त्या ठिकाणी उलटवून जनतेच्या मनातलं सरकार आणलं आणि स्वाभाविक त्याच्यामुळे द्वेष पवार कुटुंबियांच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि मुख्यमंत्री आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रनाथ झेपत की नाही झेपत हे 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार दाखवून त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय. या सत्तेचा पोटशूळ आहे. शिंदे फडणवीसांची जोडी उत्तम पद्धतीनं काम करते. आपलं राजकीय भविष्य काय याची चिंता आहे. मला वाटतं पवार कुटुंबियांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रचंड आकस आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही अशा प्रकारचा एक त्यांचा समज होता. आणि देवेंद्रजींनी 5 वर्ष मुख्यमंत्री पद घेऊन महाराष्ट्राला विकासाकडे नेलं. 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकारचं त्या ठिकाणी उलटवून जनतेच्या मनातलं सरकार आणलं आणि स्वाभाविक त्याच्यामुळे द्वेष पवार कुटुंबियांच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि त्याचा प्रत्यंतर वारंवार अजूनमधून येतो. कधी अजित पवारांच्या मुखातून येतं, कधी त्या ठिकाणी रोहित पवारांच्या मुखातून येतं, सुप्रियाताईंच्या येतं, अगदी अजूनमधून पवार साहेबांच्याही येतं. अरे मुख्यमंत्री आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रनाथ झेपत की नाही झेपत हे 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार दाखवून त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय. म्हणून आमची सत्ता पुन्हा त्या ठिकाणी राज्यातील जनतेने दिली होती. आणि गृहमंत्री म्हणून या ठिकाणी अत्यंत उत्तम काम त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चाललंय. आता त्यांना या सत्तेचा पोटशूळ आहे. शिंदे फडणवीसांची जोडी उत्तम पद्धतीनं काम करते. आपलं राजकीय भविष्य काय याची चिंता आहे. आणि मग देवेंद्र फडणवीसांशिवाय टीका करायला नेतृत्व कुठं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची आकसानं केलेली टीका हे बघा. पहिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, नंतर विस्तार झाला, कुठे असंतोष आला. हे सरकार लोकांसाठी काम करतंय. प्रश्न आमच्या संतोषाचा असंतोषाचा नाही. राज्यातील जनतेला विकास हवाय, प्रगती हवी आहे. आणि आज तो पूर्ण विश्वास शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यातल्या जनतेला मिळतोय. त्याच्यामुळे आम्हाला काय मिळतंय आमदारांना हे महत्वाचं नाही. सगळे आमदार संतुष्ट आहेत. या सरकारच्या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत, यात त्यांना आनंद आहे. आणखी कामं होतील आणि त्याच्यामुळे मंत्रीपदाशी आमचं संतुष्ट असंतुष्टाचं काही देणं घेणं नाही. सर्व एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींची टीम अत्यंत एकजिन्सीपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करते, करत राहील.